से सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित शिवसैनिक उपस्थित पत्रकार बंधु आणि भगिनींनो, बराच वेळ चालले, दोन तास झालाय आपण सर्व मंडळी ओपव करताय पक्षाच्या संघटनेच्या बाबतीमध्ये आणि पक्ष पाठिंब्याच्या बाबतीमध्ये। निश्चितपणे ज्या पक्षाचं आपण काम करतोय त्या पक्षाच्या पाठिंबा आपण सदैव आहोत, आहेत आणि राहणार, त्याच्यामध्ये ते मात्र शंका नाही, हे आपण सर्वांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। पण ही गोष्ट सांगत असताना ज्या गोष्टी होत गेल्या, ज्या आपण पाहत राहिलो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेब महाविकास आघाडी व्हायची ही पहिलीच वेळ। मला असं वाटतं अविनाशराव, तुम्ही इतके दिवस पाहताय शिवसेना, किंबहुना शिवाय दादाचा प्रवेश करायला तुम्ही आग्रही होते, मग ते तीन वेळेला आपले खासदार झाले। पण तो एक गोष्ट निश्चित आहे, जी तुमच्या आमच्या मनात नाही ती महाविकास आघाडी जन्माला आली। ती जन्माला आली, आपल्याला पटली जरी नाही, भाजपने आपल्याला धोका जरी दिला, पण मात्र उद्धवजींच्या शब्दाला आणि त्यांच्या आदेशाला मानणारी आपली शिवसेना, त्यांना मुख्यमंत्री पदावर जे बसले ते मुख्यमंत्री पदावर बसले म्हणजे प्रत्येक शिवसैनिक अशोकराव मुख्यमंत्री पदावर बसल्यासारखा झाला। हा आनंद आपल्या मनामध्ये असताना मात्र दोन गोष्टी मला आपल्या समोर नमूद केल्या पाहिजे। सचिनजी, तुम्ही आहेत, मी आपल्याला या सगळ्यासारखं केवळ नुसतं समर्थन देणार नाही, तर समर्थनाबरोबर आमच्या मनातल्या अडचणी सुद्धा तुमच्यावर सांगितल्या पाहिजे। नुसतं यायचं टाळ्या वाजवायच्या पाठटकण करायची आणि निघून जायचं, ही भूमिका शिवसेनेमध्ये चालणार नाही। जे आज 50-52 लोक गेले त्याचं कारणच हे आहे की आपल्याला सांगतो, संघटना हा भाग वेगळा, 10 वेळा जरी साहेब नाही भेटले, मातोश्रीचं दर्शन घेतलं, शिवसेना भाऊचं दर्शन घेतलं, तरी शिवसैनिक खुश नाही, साहेब भेटू द्या, नाही वेळ मिळू द्या, तरी खुश हा शिवसैनिक। पण ज्या वेळेला तो शिवसैनिक तुम्ही पानाच्या टपऱ्यावर उचलता, ज्या वेळेला तो वडापावच्या ठेल्यावर उचलता, ज्या वेळेला तो सर्वसामान्य घरातून उचलता, त्याला शाखा प्रमुख करता, त्याला विभाग प्रमुख करता, त्याला जिल्हा प्रमुख करता, त्याला आमदारकी देता, त्याला खासदारकी देता, आणि हे सगळं दिल्यानंतर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आता या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पाठराखण केली, आपल्या मागच्या 3 वर्षामध्ये एकाही शिवसैनिकाची पाठराखण झाली नाही, ती पाठराखण आम्हाला इथून पुढे महत्वाची आहे। आमचा जरूर पाठिंबा आहे, पण पाठराखण कोण करणार? एका हाताची थाळी वाजत नाही साहेब, काय अडचण आहेत आमच्या सर्वांच्या? भिकारासारखी अवस्था झाली राष्ट्रवादी समोर आमची, ही जबाबदारी कुणाची आहे? ही जबाबदारी कुणाची आहे? आम्हाला आतून वाटतं ते आम्ही बोलणार, आम्ही काय झालं नाही, आम्हाला गुवाहाटीची प्लॅन नाही साहेब, आम्ही गुवाहाटीला जाऊ शकत नाही, आम्हाला जायचंच नाही, आणि आम्ही इथं बसून आहे। नाही साहेब, जो इथं आज बोलतो ना तो उद्या तिथं असतो, तुम्हाला माहित नाही, काल एक जण मला भेटला इथं, आज बघतो ते तिकडे गेलाय। थांबा जरा ऐका, तुमच्या ज्या भावना आहेत, तुमच्या ज्या वस्तुस्थिती आहेत, मी माऊली खंडाळे, माऊली खंडाळे मला असं वाटतं कदाचित 35-40 वर्षापासूनचा शाखा प्रमुख, सरपंच, शिवसेनेचा, पंचायत समिती बाबा, जिल्हा परिषद, एवढी पद भूषलेला माणूस माझ्या म्हणून ज्या जेव्हा 3 वर्षामध्ये गेलो ना आम्ही, खूप अवघड परिस्थिती। आमची काय भूमिका आहे साहेब? सचिनराव, आमचं म्हणणं असं आहे, कोणीतरी आता आमची सत्ता आहे, आम्ही काय म्हणतो, सरकार आमचं आहे। खासदार साहेब, सरकार कोणाचं आहे? सरकार आमचं आहे, सरकार ठाकरे सरकार आहे, आम्ही इकडे रुबाबात फिरतो खाली। वर गेल्यानंतर मात्र यांचं काय झालं मला माहित नाही, ते का नाराज आहे त्यांचं त्यांना माहित आहे, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून मी सांगतो, संघटनेमध्ये तुमची वेळ इक्वल नाही मिळत तर तुमचा भगवा आणि तुमच्या नावाला कोणी धक्का लावणार नाही। पण ज्यांची जबाबदारी विधानसभा किंवा ग्रामपंचायत किंवा पंचायत समित्या जिल्हा परिषदला घेतली, हात जोडून ज्याने शिवसेनेच्या नावाखाली मतं मागितली, त्यांच्या विकासाची जबाबदारी मात्र उद्धव साहेब आणि शिवसेनेची आहे, हे सुद्धा मला तुम्हाला तुम्हाला सांगितलं पाहिजे। ही वस्तुस्थिती आहे, काय उत्तर द्यायचं लोकांना खाली? सुरेशराव गोरे मारले, सुरेशराव गोरेची काय इच्छा होती? पंचायत समितीची बिल्डिंग काय परिस्थिती झाली? आज आमच्या पंचायत समितीचा सभापती फुकटकर, भगवानराव आले का इथे? काय परिस्थिती साहेब? ही बघा, हे कुठेही जाणार नाही,
तुमच्या बरोबर आहोत, पण याचा अर्थ काय करणार? बाहेर चला गुलाबजाम, आम्हाला डाळ भात पण नाही। हे आता थांबवावं लागेल आपल्या सर्वांना। दरवाजे उघडे करा, साहेबांना सांगा आठव ठाकरे एक वेळ महाराष्ट्राच्या तमाम पदाधिकाऱ्यांना द्या, पदाधिकारी तुम्हाला आयुष्यभर डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही, एवढं फक्त सांगा। सांगाल ना साहेब? सचिनजी आपल्या समोर सर्वांच्या साक्षीने आपण निवडून आला, आपले ना आम्ही, तुम्ही आमचे नेते आहात। खूप आनंद झाला आम्हाला तुमची जेव्हा विधान परिषदेची तिकीट टिकली झाली, आम्हाला खात्री झाली की पुण्यावर आता आमचा निरोप तिथपर्यंत पोहोचणार आहे। आम्हाला त्रास शिवसेनेच्या व्यवस्थेमध्ये काही नाही साहेब, पण ज्यांच्याबरोबर आम्ही लढतो त्यांच्या समोर आम्हाला खजिन व्हायला लागतं, हे आमचं अनेक वेळेचं उदाहरण आहे। मी उद्धवजींना आणि पक्षप्रमुखांना जसे माऊलीशी बोलले, आमच्या तमाम शिवसेनेच्या वतीने त्यांना पाठिंबा होताच, नवीन सांगायची काही गरज नाही, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे, पण त्या पाठिंब्याबरोबर या सगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या बरोबर तुमच्या हृदयामध्ये घेऊन मातोश्रीच्या कार्यामध्ये द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। बाळासाहेबांच्या चार अक्षरांना समजण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, ती जबाबदारी आपण स्वीकारून नक्कीच हिमतीचं पाऊल पुढे टाकूया अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो। आणि तुमच्या विधान परिषदेच्या आमदारकीला मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।